मध्ये पाहावं लागेल। त्यानंतर जर आपण विचार केला तर फलंदाजीसाठी आलेला बेणसेवाडी संघ अर्थातच याच विभागातील हा संघ आणि या विभागातील ही पंचकृषी प्रीमियर लीग अतिशय नामांकित लीग नामांकित स्पर्धा या विभागामध्ये संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेचा अर्थातच पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये चालू असलेली मॅच अर्थातच गावदेवी कुहिरे आणि बेणसेवाडी हा संघ या संघांमध्ये रंगलेली आहे। फलंदाजीसाठी आलेले फलंदाज अर्थातच राज पाटील आणि गणेशजी सुर्वे आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रथम गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्गस्थ होतोय तो संकेत पवार, ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती। तो संकेत पवार आपल्या नावाला चांगली अशी कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला जरूर मिळाला, परंतु या मॅच मध्ये काय करणार, कारण अपोजिट संघ आहे, तो वेगळा संघ आहे, वेगळे बॅट्समन आहेत आणि वेगळे खेळाडू असताना कशा पद्धतीने आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाते पहिल्या षटकामध्ये पाहणे योग्य असेल। जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा पंचक्रोशी प्रीमियर लीग अर्थातच PPL 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतोय, घेऊन जातो या मैदानामध्ये अर्थातच रिलायन्स इंडस्ट्री नागोटनेचा असं सुसज्ज असं मैदान आणि या मैदानामध्ये रंगलेली ही पंचक्रोशी प्रीमियर लीग आणि या मधील सामना अर्थातच गावदेवी कुहिरे वर्सेस बेणसेवाडी। लेट्स प्ले, लेट्स द बॅटल बिगिन। पहिला चेंडू टाकण्यासाठी संकेत पवार सज्ज होतोय राईट हँड ओव्हरची विकेटने, स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। राज पाटील वर्सेस संकेत पवार, पहिला चेंडू यावेळी आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये लँड झाला, नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल, पोहोचतो विकेट कीपरच्या दस्तऐवजांमध्ये। निर्धाव चेंडूने पहिला यावेळी मात्र षटकाचं ओपनिंग झालेलं असं आपल्याला पाहायला मिळालं। आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू टाकण्याचा प्रयत्न यावेळी आपल्याला जरूर संकेत पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाला। राजच्या माध्यमातून कशा पद्धतीचे फटके म्हणजे पाहायला मिळेल हे मोठं पाहायला प्रश्नचिन्ह असेल। वन बाउंड चेंडू लॉंग ऑफ शटर गेलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि जरूर या चेंडूला अडवतोय एका हाताने आणि अर्थातच आपला हात जगन्नाथ असं दर्शवताना तो सुद्धा पाहायला मिळतोय। वळूया मॅच कडे, ज्यावेळी पहिली धाव दुसऱ्या चेंडूवर आलेली असताना आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आपण पाहतोय राज पाटील स्ट्राईक एंडला येतोय, पहिला चेंडू गणेश सुर्वे याने खेळला होता, जरूर गणेश सुर्वेने पहिला चेंडू निर्धाव खेळला होता, त्यानंतर चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला खेळलेला होता। पुन्हा एकदा वळतोय संकेत पवारच्या गोलंदाजीकडे, यावेळी बॅटची कड लागून शॉट पॉइंटच्या दिशेला पहिला विकेट, ब्रेक थ्रू। आपण पाहतोय राज पाटील इज गॉन बॅक टू द पवेलियन, सम्राट का होता है आटा और आउट होने वाले बल्लेबाजों को हम कहते हैं टाटा बाय बाय डीजे। पहिलं षटक मार्गस्थ असताना संकेत पवार गोलंदाजी मार्गावर आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि फलंदाजीच्या भूमिकेत अर्थात स्वराज वाळंज आणि राज पाटील, यावेळी आपल्याला गणेश सुर्वे आपल्याला जरूर पाहायला मिळतात। राज पाटील पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर फलंदाज स्वराज वाळंज चांगली फलंदाजी करत असताना हलक्या हाताने चेंडू पॉइंट शॉटवर खेळला, वन बाउंड चेंडूला फील्ड केलाय, जरूर यावेळी मात्र रनआउटची संधी उपलब्ध झाली होती परंतु प्रयत्न फसला असं म्हणावं लागेल, परंतु चांगला अटेम्प्ट चांगला प्रयत्न यावेळी पॉइंट शॉटवर खेळाडू असलेला त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला। संकेत पवारचं कौतुक करावं लागेल, अचूक टप्पा भेदक मारा तिखट मारा त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय। 10-12 पावलांचा रनअप आहे पंचांच्या डावीकडून राईट हँड ओव्हरची विकेटने गोलंदाजी करत असताना अतिशय
अतिशय सुंदर गोलंदाजीचा नजारा यावेळी मात्र प्रेक्षकांसाठी तो पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गेंद मध्ये स्लॉट में और उसको पार्क किया था पार्किंग लॉट में, परंतु मैदानात आपण जर पाहिलं तर एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आणि आपल्या संघासाठी जरूर पाच धावा वाचवलेल्या आहेत. खेळाडूचं कौतुक करावं लागेल, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अंतिम चेंडूवर एक धावा आलेली असताना आपण जर पाहिलं तर पाच धावा झालेल्या आहेत एका विकेटच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ओव्हर टू यू डीजे. बी संघाचा जय हनुमान गोरसे बी संघाचा खेळाडू आहे, अतिशय नावाजलेला खेळाडू आहे. रायगड आणि ठाणे ज्यावेळी मॅच होते त्यामध्ये ठाणे संघामध्ये त्याचा जरूर समावेश असतो असा सर भावेश पवार स्विफ्ट शॉटचा बादशाह म्हणून ओळखला जातो. एक बॅटिंग ऑलराऊंडर लेफ्ट हँडर बॅट्समन ज्याच्याकडे पाहिलं जातं. टेनिस क्रिकेट विश्वातील टॉप 10 लेफ्ट हँडर बॅट्समनचा विचार केला तर भावेश पवारचा त्यामध्ये जरूर समावेश असतो असं सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून आपण जरूर ऐकलं. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज कापसे. यावेळी पहिला चेंडू दिशाहीन आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा, क्रिकेट नियमावली नियम क्रमांक 22 अर्थातच व्हाइट बॉल येतोय. पहिला चेंडू दिशाहीन आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर पद्धतीचा वाइड लाइन वर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर म्हटलं गेलं ना तर पाचव्या सहाव्या स्टंपवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न सूरज कापसेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला, परंतु प्रयत्नात पहिल्या चेंडूवर तो अपयश ठरला. पॉवर प्लेचं दुसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये आपण फिल्डिंगची व्यूहरचना जर पाहिली ना तर यावेळी आपण पाहतोय चेंडू आसमानी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक विकेट किपर चेंडू खाली येतोय. यावेळी विकेटचं पतन होत आहे. फलंदाज गॉन बॅक टू द पवेलियन. सुंदर गीत आपण जर पाहिलं तर डबल मिनिंग गीत आपण ऐकलं तर बरेचसे मिनिंग या गीतावर लागू शकतात, परंतु जे तुम्हाला ऐकायला भेटत अशा पद्धतीचंच मिनिंग तुम्ही लावा. वर्ल्ड ऑफ मॅच कडे ज्यावेळी एक विकेटचं पतन झालंय, 3 विकेट जरूर पडल्या 7 या धावसंख्येवर. 7 धावसंख्या अर्थात 7 आकडा अतिशय लकी आकडा भारतीय क्रिकेटसाठी नावाजला गेला होता, कारण महेंद्र सिंग धोनी याचं
क्रिकेट मध्ये पदार्पण झालं। श्रीलंका विरोधात ज्याने जी फलंदाजी केली तदनंतर त्याने थांबण्याचं नाव घेतलं नाही आणि 2007 चा विश्वचषक जिंकला, तदनंतर 2011 चा सुद्धा विश्वचषक जिंकला। आणि यावेळी आपण पाहतोय गुड नाटे वर तमाशा, देखा चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी।
धागा बनून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, यावेळी संधी उपलब्ध करून दिली होती. पुन्हा एकदा यावेळी, परंतु आपण पाहिलं तर चेंडू मैदानामध्येच राहतोय आणि फिल्डिंगचं प्रदर्शन सुद्धा त्याच दर्जाचं होतंय, त्याच लायकीचं होतंय. लास्ट जवाब कॅच आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद होतोय तो यदीश कुते डीजे. आपण पाहतोय एकनाथ माळी अर्थातच शक्ती तुरे या स्पर्धेतील नावाजलेलं असं नाव, त्यांच्या माध्यमातून सुंदर असं गीत आपण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलं. एक गीत बारक्या कांबळेवरती लिहिलं होतं त्यांनी आणि अतिशय सुप्रसिद्ध गीत ते झालं होतं. आणि परंतु आपण जर या गीताचा सुद्धा विचार केला, ते सुद्धा गीत तोंडरे गावातील खेळाडूंवर लिहिलं होतं आणि हे गीत सुद्धा तितकंच फेमस झालं होतं. वळते पुन्हा एकदा मॅच कडे, यावेळी रोहन नागते अजूनही मैदानात आहे, त्याच्या माध्यमातून एकेरी धावा फक्त आलेल्या आहेत आणि गोलंदाजी मार्कवर उत्तम आपल्याला पाहायला मिळते चौथं षटक टाकण्यासाठी. बॅट्समन नेम सांगायचं आहे, बॅट्समन नेम सांगायचं आहे, ओम भोईर लेफ्ट हँडर बॅट्समन आहे आणि या डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजी करण्यासाठी उत्तम आगरी यावेळी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरलेला हा गोलंदाज यावेळी मात्र राईट हँडर ओव्हर जी विकेटने गोलंदाजी करते ओमच्या विरोधात. ओमच्या विरोधात कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण ओम हा चांगला फलंदाज आहे. एका छोट्या शरीरयष्टीचा फलंदाज कशा पद्धतीने छोटा बॅकेट बडा धमाका यामध्ये पूर्णत्वास जातोय पाहणे योग्य असेल. उत्तम विरुद्ध ओम असं बॅटात असताना चौथ्या षटकामध्ये यावेळी मात्र लोट फुटास पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला ट्रॅव्हल झाला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकेरी धाव फक्त चेंडू मागे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. उत्तम आगरी मागच्या सामन्यामध्ये अपयशी ठरला होता, थोडासा आपण जर पाहिलं होतं तर खराब पद्धतीचे चेंडू टाकले आणि त्यामुळे त्यांचा संघ अडचणीत जरूर सापडला होता. यावेळी त्याला मागच्या सामन्याची भरपाई करावी लागेल, या सामन्यामध्ये त्यांना जिंकावंच लागेल, कारण हरलात तर ही स्पर्धा बाहेर तुम्ही जाऊ शकता आणि जिंकला तर या स्पर्धेमध्ये तुम्ही राहू शकता. हे मोठं महत्वाचं चित्र असेल. पुन्हा एकदा आपण स्ट्राईक एंडर कडे वळतोय, रोहन नागते आपल्याला स्ट्राईक एंडर पाहायला मिळते. रोहन नागते पुन्हा एकदा सामना करतोय, यावेळी मात्र स्वीपर पद्धतीचा शॉट करण्याचा प्रयत्न केला होता लॉंग लेगच्या दिशेला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आरामात पद्धतीने चेंडू फेकतोय, कारण त्याला माहिती आहे की आपल्याला खेळ चांगला होते, आपली गोलंदाजी संघाची चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा 23 लॉस ऑफ 4 विकेट्स, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. या ठिकाणी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नारायणजी वाघ यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. यावेळी मात्र मोठा फटका धरून खेळण्याचा प्रयत्न, षटक संघावरच्या दिशेला षटरक्षक तैनात आहे. ओम इज गॉन बॅक टू द पवेलियन डीजे. कुठे उपस्थित असाल तर तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रेक्षकांमध्ये निखिलजी पाटील कुठे उपस्थित असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो प्रथमेश कर्जेकर यावेळी मात्र मैदानात उपस्थित झाला. अंतिम फळीमध्ये फलंदाजी करण्यासाठी अतिशय कमी धावसंख्येची ही मॅच होईल की नाही हे पाहणे योग्य असेल, कारण अजूनही चौथं षटक मार्गस्थ आहे, 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. जर कॅल्क्युलेट विचार केला तर 9 चेंडू या सामन्याच्या पूर्वार्धामधील शिल्लक असताना फुलटास पद्धतीचा चेंडू स्टेट डाउन टू ग्राउंड खेळलेला आहे लॉंग ऑर्मच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, ज्यांनी या मॅच मध्ये चांगली फिल्डिंगचा नजारा पेश केला होता. एक चेंडू त्याने लॉंग ऑर्मच्या दिशेला अडवला, आपल्या संघासाठी 5 धावा जरूर वाचवल्या होत्या. एक चेंडू त्याने लॉंग ऑर्मच्या दिशेला अडवला, तिथे त्याने 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या होत्या. तो क्षेत्ररक्षक यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू खाली आला होता आणि पुन्हा एकदा त्याने चांगला
चांगला प्रयत्न चांगली फिल्डिंग चा नजारा यावेळी पेश केलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका जोड घेण्याचा प्रयत्न केला स्टेट बाउंड्री प्लेयर सचिन तेंडुलकर सरांची आठवण करून त्यांना यावेळी प्रसंग आपल्याला पाहायला मिळाला. कारण सचिन तेंडुलकर सरांनी मुंबईच्या गल्ली क्रिकेट खेळला होता आणि त्यामध्येच त्यांनी एखाद्या बिल्डिंगची काच फुटू नये त्यासाठी त्यांनी स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या बालपणात केला होता आणि तोच त्यांनी अख्ख्या क्रिकेट विश्वाला करून दाखवला. स्टेट शॉट किंवा ग्राउंड शॉट कशा पद्धतीचे खेळावे हे त्यांचं जिवंत उदाहरण म्हणजे सचिनजी तेंडुलकर. यावेळी मात्र आपण मैदानात पाहिलं तर लेग स्टंपला मिस करणारा हा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय आणि तदनंतर धावसंख्येत पुन्हा एकदा एकने वाढ झाली. संख्या 26 26 धावा 4 विकेटच्या 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये एक विकेट जरूर रनआउट स्वरूपाची आलेली आहे. पुन्हा एकदा वर्ल्ड मॅच कडे यावेळी उत्तम गोलंदाजी करत असताना मोठ्या प्रकारचा जोड घेण्याचा प्रयत्न केला होता. कटपेटच्या सहा चेंडू एक्स्ट्रा कवरच्या दिशेला येतोय तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहे. आरामात पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्नाच्या नादात यावेळी मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत 28 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चार षटकांच्या समाप्तीनंतर 28 फक्त धावा आलेल्या आहेत आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय समीर पाटील राईट हँड ओव्हर दी विकेटने चेंडू टाकतोय. यावेळी मात्र अंधाधुंद फायरिंग करण्याचा प्रयत्न केला होता जरूर यावेळी मात्र विकेट किपरचा एक अपयशी प्रयत्न निरर्थक प्रयत्न यावेळी पाहायला मिळाला. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये असून सुद्धा आउट आहे. 22 स्वरूपाची धाव यावेळी मात्र स्कोर बुकवर जरूर पाहायला मिळाली. रनआउटचा अटेम्प्ट जरूर केला होता परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये असल्या कारणाने यावेळी मात्र पंचांनी नकारात्मक उत्तर दिलेलं असताना समीर पाटील उर्वरित 5 चेंडूचा खेळ घेऊन राईट हँडर ओव्हर दी विकेटने यावेळी आपण जर पाहिलं ना तर थोडंसं व्हेरिएशन करण्याच्या नादात हा चेंडू दिशा हिट टाकलेला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा एक धावेने धावफलक हलत राहते धावफलक जाऊन ठेपते ते 30 या धावसंख्या 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये चेंडू टाकलेला असताना यावेळी आपण जर पाहिलं ना तर निर्धाव चेंडू जो निर्णय घेतला होता अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी कुहिरे या संघाने त्यांचा निर्णय यावेळी मात्र यशस्वी होताना जरूर पाहायला मिळतोय. यावेळी आपण जर पाहिलं तर ऑफ स्टंपला येऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. जरूर आपण बोल्ट होताना वाचला फलंदाज असं म्हणावं लागेल आणि निर्धाव चेंडूची सुद्धा सांगता होताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. समीर पाटील पुन्हा एकदा 4 ते 5 पावलांचा रनअप घेऊन शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र लॉंगअपच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. यावेळी मात्र सुंदर असा झेल आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि विकेटचं पतन यावेळी आपल्याला जरूर पाहायला मिळते. डीजे
जिंकली होती शेनवॉनच्या नेतृत्वाखाली पहिली इंडियन प्रीमियर लीगची फायनल, जो शेनवॉनने त्या ठिकाणी कॅप्टन पद भूषवलं होतं. आणि जर एक मॅच जर आपण राजस्थान रॉयल्सची पाहिली असेल आणि जरूर युसुफ पठाण त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता किंवा बाद कबल, आणि जरूर त्या प्रेक्षकांमधून एक आम्हाला एक पोस्टर बघायला मिळाला होता, शेन वॉन फॉर एव्हर अशा नावाचं एक पोस्टर होतं. रॉयल इज ऑलवेज रॉयल, कारण पहिला असा खेळाडू जो अंततः त्याच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि अगदी शेवटपर्यंत जर आपण पाहिलं, मग ती बॉलिंग कोचची भूमिका असेल, सर्वांपर्यंत आपण पाहिला असेल, हातभर चेंडू फिरवण्याची क्षमता असणारा हा खेळाडू आज आपल्यामध्ये नाही आहे, याबद्दल देखील आपल्याला दुःख वाटतंय. कारण असे बरेचसे खेळाडू आपण गमावलेत, त्याच्यामधील द ग्रेटेस्ट खेळाडू शेन वॉन सर्वात जास्त विकेट घेणारा हा जो गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच शेन वॉन. नंबर 2 ला त्याला स्थान मिळतंय, आणि जरूर आज आपल्यामध्ये नसताना सुद्धा आपण पाहिलं तर फिरकीपटू गोलंदाजचा जादूगार मुंडाशाकडे पाहिलं जास्त असं आपण जर पाहिलं असेल तर शेन वॉन आज आपल्यात नाही आहे अशी बरीचशी नावं आपण आपल्या समोर अगदी क्रिकेट अनुषंगाने आणत असतो. आपण मॅच कडे वळणार आहोत, मॅच इज ऑन. या सलामीची जोडी आपण पाहतोय, सलामीवीर फलंदाज जाताना पाहायला मिळतात, आणि अगदी बरोबर जर आपण पाहिलं तर सलामीची जोडी जे फलंदाज या ठिकाणी जात आहेत, दिनेश ठाकूर आणि उत्तम आगरी हे दोन फलंदाज मैदानावरती जाताना पाहायला मिळतील. 5 षटकांची मॅच आहे, 30 चेंडूंवरती 31 धावा करण्याचं लक्ष, तसं म्हणतात फलंदाजी करणाऱ्या संघाने या ठिकाणी विचार केला पाहिजे. नॉट टेक इट इझी, तुम्ही जर टेक इट इझी घेतलात तर मात्र क्रिकेटने सर्वांना पाहणी पाजलंय. मॅच कडे वळतोय आपण. एका बाजूला 85 भूमिकेमध्ये आजचा पूर्ण दिवस ज्यांनी 85 भूमिका सांभाळल्या, एक चांगला पंच म्हणून आपण पंचवर्षीमध्ये त्यांना पाहिलं, अगदी त्याबरोबर आपण उपपंचांच्या भूमिकेमध्ये जी जबाबदारी सांभाळताना पाहतोय त्या पंचांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करतोय. मॅच सुरू करतोय आपण, बॅटल पाहायला मिळेल, 31 धावांचं युद्ध, लो स्कोरिंग मॅच आहे, लो स्कोरिंग मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतो, पण तो रोमांच या ठिकाणी पाहायला मिळणार का? गोलंदाजी करण्यासाठी यतीश कुठे गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतो यतीश कुठे, स्ट्राईक वरती आपण पाहतोय तो म्हणजे निलेश ठाकूर, 9 सेकंड मध्ये उत्तम आगरी गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यतीशचा, पहिल्या चेंडूवरती अलॉट करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहतोय, पहिले सीमारेषा पार जाईल का? या साइड इज चेंडू, पहिले सीमारेषा पार येतोय शुका, कम ऑन डीजे. एंटरप्राइजेस आणि जय भवानी कुहिरे या मॅच नंतर त्यांचा सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की तुम्ही टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. व्हॉट यू यश मापगावकर, आपण बघतो लॉंग विंगला चेंडू ट्रॅव्हल करतोय, त्यानंतर क्षेत्ररक्षक 38 मध्ये पाहायला मिळाला होता, जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत बलकावरती धावा देखील पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला पाहतोय आपण, गोलंदाजच्या मोर्चावरती आलेला गोलंदाज यतीश कुठे चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत 1 चौका तशा गोलंदाजीवरती लगावला, मात्र त्यानंतर 2 धावा या ठिकाणी जरूर फलंदाजांनी पुन्हा एकदा स्कोर केला. ज्या पद्धतीने फलंदाजांमधील कल्पकता इनोव्हेटिव्ह नेस पाहायला मिळाला आणि त्या माध्यमातून आपण षटक क्रमांक पहिलं पाहतो यतीश कुठे. या चेंडूवरती ऑन द राईस खेळतोय, चेंडू येतोय लॉंग बाउंड लाईनच्या दिशेने, अलाउंड कार्पेट, शेवटार 4 धावा, कम ऑन डीजे. गुड शॉट, व्हाट शॉट यार, क्या बात है, लॉन्ग लेग सीमा पार, ये दो दंडनी चौकार, वन सेकंड वन बाउंस.
आहे व्हाट अ फंटास्टिक फंटाबुलस डिलिव्हरी अमेझिंग स्पेल आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चौकार आलेत पण त्यानंतर मात्र कमालीची डिलिव्हरी या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते षटक क्रमांक आपण पाहिला तर पहिला हे मैदानावरती आहे एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील होतोय या चेंडूवरती आपण पाहिलं डबल काप वरती धावा घेण्याचा प्रयत्न झाला डबल काप वरती धाव देखील नोंदवली गेली 15 धावा डबल काप वरती आल्या 31 धावांचं आव्हान आहे ज्या ठिकाणी अर्ध लक्ष्य पार केलं असं म्हणावं लागेल क्रिकेट मधील जर आपण पाहिलं तर या ठिकाणी फास्ट क्रिकेट जलद क्रिकेट आपण खेळतोय कारण सुरुवातीच्या काळामध्ये 8 षटकांच्या मॅचेस व्हायचे त्यानंतर 6 षटकांच्या मॅचेस खेळवायला आपण सुरुवात केली त्यानंतर मात्र आपण मॅच पाहिला तर केवळ 3 ते 4 षटकांच्या मॅचेस खेळवले जातात झटपट क्रिकेट मध्ये जर आपण पाहिलं तर पीपीएल पंचवर्षीय प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय तर तब्बल 5 षटकांचे मॅच कंटिन्यू खेळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आयोजनामध्ये स्पर्धा पार पाडते ओटू कपिल फॉर द प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय यश एसपी एंटरप्राइजेस विरुद्ध जय भवानी कुहिरे या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल दत्तात्रेय कुथे यांच्या माध्यमातून होत आहे अर्थातच जय भवानी कुहिरे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय काय निर्णय असेल निर्णय म्हणजे काय आम्ही पहिल्या दोन मॅच ज्या जिंकल्यात त्या दोन्ही मॅचला पण टॉस जिंकलं होतं आणि क्षेत्ररक्षण घेतलं होतं त्याच्यामुळे आता पण आम्ही क्षेत्ररक्षणच घेऊ अपोजिट संघ अर्थातच या स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांक होता तो 74 धावसंख्येचा उच्चांक त्यांनी पार केला होता जरूर कर्णधाराचा विचार केला तर प्रज्ञने 50 धावांची खेळी केली होती काय स्ट्रॅटेजी असेल त्याच्या विरोधात प्रज्ञची तलवार तर नक्कीच चालली परंतु अजूनही त्यांचे चांगले फलंदाज आहेत रिजवान आहे सलमान आहे आम्ही सगळ्या फलंदाजांना जास्तीत जास्त कमीत कमी धावा करायचा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत गौरव आहे आयुष आहे मी स्वतः आहे त्यामुळे कमी धावा टार्गेट करू धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते वल्टे प्रज्योत अर्थातच एसपी एंटरप्राइजेस या संघाच्या संघाकडे नाणेफेकीचा कौल तुम्ही हारलात आणि प्रथम फलंदाजी करावी लागेल किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल 5 षटकांमध्ये 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त 60 रनच्या वरती आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या संघाला 60 च्या वरती आसपास चेसिंगचा टार्गेट देण्याचा आमचा टार्गेट असेल कारण आपण जर पाहिलं तर रिजवान सारखा एक वेगळ्या दर्जाचा किंवा रिव्हर्स स्वीप किंवा स्वीपर पद्धतीचे शॉट किंवा कव्हर शॉट किंवा कट पद्धतीचे शॉट चांगले खेळतो आणि तुझी सुद्धा खेळी चांगली झाली तर स्वतःला अप इन द ऑर्डर तू पाठवशील का जशी रणनीती चालली होती तशा पद्धतीची रणनीती तू पुढे सुद्धा कंटिन्यू करशील तशीच ओपनिंग जोडी तशीच राहील आमची फक्त मिडल ऑर्डर मध्ये काही चेंजेस राहिले होते ओके धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते ओडीओ कॉमेंट्री बॉक्स यश जी मापगावकर धन्यवाद कपिल जी ठाकूर काय इंटरव्ह्यू घेतला क्या बात है या ठिकाणी प्रज्योत कुहिरेला आपण ऐकलं की आम्ही बदलाव करणार नाही होतो ऍज इट इज आम्ही खेळणार आहोत कारण रणनीती अगदी योग्य आहे त्यांची पुढच्या मॅच मध्ये आपल्याला ती रणनीती पाहायला मिळेल आपण आतापर्यंत पाहिलं डबल काबरती 17 धावा आल्यात एकतर्फीपणा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय बेंडशेवाडी संघ अगदी सहज जिंकणार आहे का असं चित्र मैदानावरती पाहायला मिळेल लाभ करण्याचा प्रयत्न अगदी समोर चेंडूला खेळला व्ही शेप मध्ये आणि फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन कम ऑन डीजे बजाव
उत्तम आगरी स्क्रब विकेट मारण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतो. बिहाइंड द विकेट चेंडू गेला होता धावफलकावरती धाव घेण्याचा प्रयत्न मध्ये आपण पाहतोय कोणती धावी मैदानावरती येत नाहीये. एक क्लोज स्कोरिंग मॅच मध्ये थरार पाहायला मिळाला पाहिजे तो थरार किंबहुना कुठेतरी नाहीसा झाला आणि अगदी त्या माध्यमातून धावफलकावरती थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीने आपण धावफलक हलके होताना पाहतोय. प्रत्येक धावण धाव महत्त्वाची आहे बेंडसवळ संघाच्या दृष्टिकोनातून. या ठिकाणी आपण पाहतो शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न चेंडू आहे स्कोल ग्रीजनला फील्ड करण्याचा चांगला अटेम्प्ट 38 सर्कलमध्ये चेंडू फील्ड झाला. धावफलकावरती 18 धावा आल्यात अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच नाम मात्र 13 धावांची. षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी पूर्ण झालाय 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 13 धावसंख्येची. 13 धावा धावफलकावरती केल्या जातील का किंबहुना मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट पाहायला मिळेल का. जर विकेट्स मैदानावरती घेतल्या गेल्या तर एका बाजूने आपण पाहतोय जो संघ पाहतोय आपण गावदेवी कुहीर एक कमबॅक करू शकतोय. मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बेंडसवळी संघ अगदी सहजरित्या या धावास चेस करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत धावफलकावरती आलेला धावा आपण पाहिला असतील तर 18 धावा धावफलकावरती आल्यात आणि 13 धावा करणं या ठिकाणी अजूनही गरजेचं आहे. 18 चेंडू आणि या ठिकाणी 13 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पार पाडले जातील हे देखील आपण पाहणार आहोत. जबरदस्त फिल्डिंग आपण आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये जाऊन क्षेत्ररक्षकाने काय आपला दर फील्ड केलाय. धावफलकावरती आपण पाहिलं तर एक चेंडू आणि एका चेंडूवरती एकमात्र धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली आहे. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 17 चेंडू येणं बाकी आहे. धावफलकावरती तुम्हाला जिंकायचं असेल तर अजूनही 17 धावांची गरज आहे 12 धावांची गरज आहे माफ करा 12 धावांची गरज आहे. केवळ आपण सामन्यामध्ये पाहिलं तर 31 धावा करायचे असताना केवळ 12 धावा करणं गरजेचं आहे. चेंडू आपण पाहिला तर वाईड येतोय या साइड इट्सन वाईड डिलिव्हरी धावफलकावरती आलेला हा चेंडू आपण पाहतोय तर जरूर वाईड पद्धतीचा पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहिलं तर वेळ वाचवला जातोय का की विकेट देखील मैदानावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक जर आपण पाहिला तर या ठिकाणी तिसऱ्या मैदानावरती सुरू केलं गेलं आणि अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळल्या. पडल्यानंतर आपण पाहतोय चेंडू वरती लॉब करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू लॉंग स्टॉप रिजनला ट्रॅव्हल झाला. डावफलकावरती आपण येणारा धावा देखील पाहतोय 22 स्वरूपामध्ये धावा पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहिला तर वन वन सेशन आपल्यापर्यंत पोहोचतोय. वन बाउंस इशारा आमच्यापर्यंत दिला गेला आहे. धावफलकावरती आपण धावांपर्यंत नजर माझ्या धावफलकावरती 21 लागल्या ज्या ठिकाणी 31 धावा करायच्या आहेत 10 धावांची अजूनही गरज. चांगला चेंडू मैदानावरती आला अजूनही कमबॅक केलं जाऊ शकतो. प्रत्येक खेळाडू आणि खेळाडू जर आपण पाहिला तर या ठिकाणी प्रयत्नांशी फरक असं करतोय कारण त्यांना देखील या सामन्यामध्ये जिंकायचं आहे. कोणताही खेळाडू कोणताही संघ जो या ठिकाणी आलाय त्याला केवळ जिंकणं या एका उद्दिष्टाने तो या ठिकाणी खेळण्यासाठी आलाय. मात्र जर तुम्हाला जिंकायचं असेल तर रणनीती ही चांगली आखावी लागेल त्यानुसार एक्झिक्युशन द्यावं लागेल. चांगला फटका आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल करतो डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय जोपर्यंत फील्ड केलं जाईल आणि अगदी तोपर्यंत आपण क्षेत्ररक्षणाने आपल्या सर्वांना बरोबर करण्याचं काम केलंय. धावफलकावरती धाव देखील पाहायला मिळते ती म्हणजे एकमात्र धाव 22 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही तुम्हाला जिंकायचं असेल तर 9 धावा या धावफलकावरती रोखाव्या लागतील किंबहुना 9 धावा बेंडसवाडी तुम्हाला कराव्या लागतील. व्हाईट चेंडू मैदानावरती येतोय या सीरीज इट्सन व्हाईट. आता मात्र 8 धावसंख्येची गरज आहे. या षटकामधील आपण येणारे चेंडू जर पाहिले तर आतापर्यंत 2 व्हाईट चेंडू आपण पाहतोय 2-3 एकेरी धावा आपण पाहिल्यात जशामध्ये 1 निर्धाव चेंडू आपण पाहिला आणि अजूनही या षटकामधील धावफलकावरती आपण पाहतो चेंडू करपॉट रिजनला ट्रॅव्हल झाला. धावफलकावरती धाव देखील पाहायला मिळतो 24 धावा धावफलकावरती लगावल्या आणि अजूनही 7 धावांची गरज आहे. 7 रन अभी भी बनाने पडेंगे इस मॅच को जीतने के लिए.
सात रन जरूरी है जो यहाँ पर बनाने ही पड़ेंगे। क्या बात है, व्हाट अ स्ट्रोक, फैंटास्टिक स्ट्रोक, स्क्रू द विकेट, फटका लगा कवर पॉइंट, सीमा शपार, ये तो है दंडनीय षटकार।